नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता ही चक्कर येऊन पडलेली असते तर इंद्राताई आणि स्वाती मुक्ताची काळजी घेत असतात आता ही बेशुद्ध असते आणि तिच्या नाकातून सतत रक्त येत असतं ही ते रक्त पुसण्याचा प्रयत्न करते थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु काही केल्या मुक्ताच्या नाकातून येणारं रक्त काही थांबत नसतं आता मात्र इंद्राताई खूप घाबरून गेलेले असतात आता इंद्राताई आई एकवेचा धावा करू लागतात तर दुसरीकडे सागर डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करतो परंतु डॉक्टरांचा फोन काही लागत नसतो आता एका डॉक्टरना फोन तर लागतो परंतु ते डॉक्टर अवेलेबल नसतात तर दुसरीकडे इंद्राताई म्हणतात सागर अरे बघ ना मुक्ताला होणारा त्रास आम्हाला पाहत नाहीये तू लवकरात लवकर डॉक्टरना बोलव ना काय चाल सागर अरे कुठला डॉक्टर मिळत नाहीये का तर आता सागर दुसऱ्या डॉक्टरना फोन करतो ते सुद्धा हेच बोलतात की मी नाही आहे आता सागर त्यांना म्हणतो की कोणी असेल तर प्लीज मला नंबर पाठवा आता सागर प्रत्येक डॉक्टरना फोन करण्याचा प्रयत्न करतो परंतु कुठलेही डॉक्टर अवेलेबल नसतात तर दुसरीकडे इंद्राताई आई एकवेरेला प्रार्थना करत म्हणतात आई एकवेरे माझ्या सुनेला लवकरात लवकर बरं कर त्याची अवस्था मी नाही पाहू शकत इंद्राताई मुक्ताला आवाज देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात उठ ना तुला काय होतंय मुक्तागं बोल माझ्याशी परंतु मुक्ता मात्र बेशुद्धच असते आता मुक्ताला होणारा त्रास कोणालाच पाहवत नसतो सागर फोनवर फोन, फोन करण्याचा प्रयत्न करतो परंतु कोणीही डॉक्टर आता अवेलेबल नसतात आणि त्यामुळे सागरला काय करावं काहीच कळत नाही इंद्राताई सागरला विचारतात सागर अरे काय झालं आहे तर सागर म्हणतो मम्मी अगं कुठलेच डॉक्टर अवेलेबल नाहीत आता हे सगळं काही सावणीने ऐकलेलं असतं तर दुसरीकडे इंद्राताई म्हणतात सागर अरे आता काय करायचं आहे सागर म्हणतो आई काळजी करू नकोस मी आत्ताच जाऊन बघून येतो तर इकडे मुक्ताचा फोन वाजत असतो आता त्याच संधीचा फायदा घेत सावनी ही रूमच्या बाहेर येते आणि फोन पाहते तर फोन आशूचा आलेला असतो आता सावनीला तर निमित्तच हवं असतं सावनी लगेच तो फोन उचलते आणि म्हणते हॅलो तर आता आशय म्हणतो हॅलो तर सावनी म्हणते मी सावनी आता सावनी पुढे काही बोलणारच तर आशय म्हणतो की हो आहे माझ्या लक्षात सागर एक्स वाईप तर त्यानंतर आता आशय विचारतो परंतु मुक्ता कुठे आहे तर आता, आता सावणीमध्ये म्हणजे तुम्हाला तर काही माहीतच नाही आहे का अहो तुमची मैत्रीण इथे चक्कर येऊन पडली आहे एवढंच नाही तर तिच्या नाकातून रक्त येत आहे आता हे ऐकल्यानंतर आशयला धक्काच बसतो आशय सावणीला विचारतो परंतु हे कसं शक्य आहे आणि अचानक असं मुक्ताला काय झालं तर आता सावनीस खरं खरं सांगत म्हणते अहो काय झालं म्हणजे सागराने तिचं सा भांडण झालं आणि त्यामध्ये ती अशी अचानक चक्कर येऊन पडली आणि आता महत्त्वाचं म्हणजे कुठलेही डॉक्टर उपलब्ध नाही आहेत आम्ही फोन करून डॉक्टरना बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु कुठलेच डॉक्टर अवेलेबल नाहीत आता मात्र आशयला धक्काच बसतो आता तेवढ्यातच सागर तिथे येतो आता सागरने पाहिलेलं असतं की सावनी ही फोनवर बोलत आहे आता सागर तिच्या हातून फोन काढून घेतो आणि विचारतो हे सगळं तू कोणालाच सांगत आहेस तर सावनी म्हणते अरे मुक्ताचा तो मित्र आशय त्याचा फोन आला होता त्यालाच मी सगळं काही सांगत होते आता मात्र सागरला सावनीचा खूप राग आलेला असतो परंतु ती वेळ सावणीशी बोलण्याची किंवा वाद घालण्याची नसल्यामुळे सागर तिला काहीच बोलत नाही आणि लगेच डॉक्टरना फोन करण्याचा प्रयत्न करतो आता एका डॉक्टरना फोन तर लागलेला असतो परंतु ते सुद्धा नकार देत असतात तर सागर त्यांच्यावर खूप चिडलेला असतो तर दुसरीकडे सावणीला ते दृश्य पाहून हसायला येत असतं आता सावणी ही मनाशीच म्हणते दोन कोंबड्यांची झुंज दोन पुरुषांची भांडणं पाहण्यात खरंच खूप मजा येते आणि आता सागर आणि आशय या दोघांची भांडणं पाहण्यात मला तर खूप मजा येणार आहे आता यामध्ये मुक्ताची जास्त काळजी कोण घेणार सागर की आशय बघू आता आशय वेळेवर डॉक्टरला घेऊन येतो की सागर असं म्हणत सावनी म्हणू लागते सागर जर आशय इथे डॉक्टरला घेऊन आला तर तुझा चेहरा अगदी पाहण्यासारखा असणार आता एवढं सगळं होऊ नये सावणीला फक्त तिचा हेतू साध्य करायचा असतो तर दुसरीकडे सागर मेडिकल सेंटरला फोन करतो परंतु तिथेही डॉक्टर अवेलेबल नसतात सागर म्हणतो मला काहीही माहीत नाही तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करून माझ्या घरी पाठवायचे आहेत तर इकडे मात्र स्वाती आणि इंद्राताई यांना काळजी वाटत असते तर स्वाती इंद्राताईंना म्हणते मम्मी अगं बरं झालं ना मुलं शाळेत गेली नाहीतर मुक्ताची ही अवस्था पाहिल्यानंतर सईला किती वाईट वाटलं असतं सईला सावरणं खरंच खूप कठीण झालं असतं इंद्राताई म्हणतात हो ग परंतु मुक्ताला नक्की काय झालं आहे ती तर काहीच हालचाल करत नाही आहे आणि तिच्या नाकातून येणारं रक्तही थांबत नाही इंद्राताई म्हणतात आई एकविरे तू काहीही कर परंतु लवकरात लवकर माझ्या मुक्ताला बरं कर आता त्याचवेळी तिथे सागर येतो तर इंद्राताई विचारतात सागर अरे काय झालं आहे डॉक्टर येत ना सागर म्हणतो नाही आई एक एकही डॉक्टर अवेलेबल नाहीत आणि म्हणूनच मी मेडिकल सेंटरला फोन केला होता तर ते म्हणाले की सातच्या नंतर डॉक्टर उपलब्ध असू शकतात तर स्वाती म्हणते त्यांना म्हणावं वेळा वगैरे राहू देत तुमच्या बाजूला आमची एमर्जन्सी आहे पेशंटची ही अवस्था आम्ही नाही पाहू शकत सागर म्हणतो आता आपल्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही मुक्ताला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्याचवेळी सावणी तिथे येते आणि म्हणते कोणीही कुठेही जायची गरज नाही तर सागर विचारतो म्हणजे तर आता सावणी म्हणते म्हणजे डॉक्टर आहेतच ना तर आता सागर विचारतो कुठे आहेत तर सावणीमध्ये आशय डॉक्टरांना घेऊन आला आहे त्या आता त्यावेळी आशय ह्या डॉक्टरांना घेऊन आलेला असतो आता लगेच आतमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो अगोदरच वेळ खूप फुकट गेला आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्यांना चेक करा आणि नक्की काय झालं आहे ते प्लीज आम्हाला सांगा तर आता डॉक्टर मुक्ताला चेक करतात तेव्हा डॉक्टर सागरला विचारतात तुम्ही त्यांचे मिस्टर ना तर सागर म्हणतो की हो तर आता डॉक्टर सागरला म्हणतात यांनी सकाळपासून काही खाल्लं आहे का तर सागर म्हणतो की हो खाल्लंच असेल ना त्याचवेळी आशय म्हणतो की नाही त्यांनी काहीही खाल्लं नाही खरं तर तिचा उपवास आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो इंद्राताई विचारतात उपवास तर आशय म्हणतो की हो तुम्हाला माहीत नाही आहे का मुक्ता तर मला म्हणाली होती की तिचा उपवास आहे आता सागरलाही हे माहीत नसल्यामुळे सागरलाही धक्का बसतो तर त्यानंतर डॉक्टर म्हणतात परंतु या नेहमीच उपवास करतात का तर सागर म्हणतो की हो म्हणजे परंतु त्याचवेळी आशय म्हणतो नाही मुक्तही नेहमीच उपवास करत नाही तिचा एखादा नवस असेल तर तो नवस पूर्ण होण्यासाठीच ती उपवास धरते आता आशयला हे सगळं काही माहीत असल्यामुळे सागरला तर धक्काच बसतो कारण मुक्ताबद्दल सागरला काहीच माहीत नसतं आता यामध्ये सावलीला मात्र खूप आनंद झालेला असतो तर सागर डॉक्टरना म्हणतो परंतु हे सगळं काही उपवासामुळे झालं असेल ना बाकी माझ्या मुक्ताला काही झालं तर नसेल ना तर डॉक्टर म्हणतात अगोदर मला त्यांची मेडिकल हिस्ट्री चेक करावी लागेल नक्की त्यांना ॲसिडिटीचा किंवा कुठल्या ॲलर्जीचा त्रास आहे का हे सगळं काही मला चेक करावं लागेल त्याच नंतर मला समजणार आहे की नक्की हे कशामुळे झालं आहे परंतु आता सागरला काही मुक्ताची मेडिकल हिस्ट्री माहीत नसते आणि त्यामुळे सागरला का तर काहीच सांगता येत नाही तर आशय त्यांना म्हणतो की मला माहीत आहे की त्यांची मेडिकल हिस्ट्री काय आहे खरं तर सतरा वर्षाची असताना त्यांना एक आजार झाला होता त्या आजारातून ट्रीटमेंट करून त्या बऱ्याच झाल्या परंतु त्यानंतर उपवास हे त्यांना छेपायचंच नाही मग ॲसिडिटी असं नाकातून रक्त येणं हे सगळं काही वारंवार व्हायचं आणि त्यामुळेच त्यांना हा आज त्रास झाला आहे तर डॉक्टर विचारतात पेशंटचा ब्लड ग्रुप कोणता आहे तर आता स्वाती सागरला मते भाई परंतु आता सागरला मुक्ताचा ब्लड ग्रुप कोणता आहे हेही माहीत नसतं तर आशय म्हणतो की ओ पॉझिटिव्ह आता मात्र आशयला मुक्ताबद्दल असणारी माहिती पाहून सागरला मात्र कुठेतरी वाईट वाटत असतं आता या सगळ्यामध्ये सावणीला मात्र खूप आनंद झालेला असतो आशय मुक्ताला होणाऱ्या त्रासाबद्दल तिला असणाऱ्या आजारपणाबद्दल आणि तिची मेडिकल संपूर्ण हिस्ट्री डॉक्टरना सांगतो सागर मात्र शांतच असतो तर त्यानंतर डॉक्टर म्हणतात की आला हे माझ्या सगळं काही लक्षात आणि म्हणूनच मी काही औषधं लिहून दिली आहेत परंतु ती औषधं वेळेवर त्यांच्या पोटात जाणं खूप गरजेचं आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं त्यांना उपाशी राहू देऊ नका त्यांना उपवास करू देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची काळजी घ्या आशय म्हणतो की हो डॉक्टर तुम्ही काळजी करू नका असं म्हणत आता आशय डॉक्टरांना पोहोचवण्यासाठी तिथून निघून जातो आता मात्र सागर इंद्राताई आणि स्वाती या सगळ्यांनाच मुक्ताची काळजी वाटत असते तर दुसरीकडे सावणी ही हॉलमध्ये असते आणि ज्यावेळी आशय पुन्हा एकदा घरी येतो त्यावेळी सावणी ही खोकण्याचं नाटक करते आणि आशयला पाहून म्हणते सॉरी सॉरी अचानक असा खोकला आला आता आशय सावणीसोबत काही न बोलता तिथून निघून जात असतो परंतु थांबेल ती सावनी कुठली आता सावनी ही आशयचे कान भरवण्याचं काम करते आणि आशयला म्हणते खरं तर मला कधी कधी ना मुक्ताचा हेवा वाटतो कारण मुक्ताला जर असा खोकला आला असता ना तर अक्क घर तिच्या मागे असतं खरंच आणि शिवाय तिचा आता एवढी काळजी घेणारा मित्रही आला आहे किती काळजी करता तुम्ही मुक्ताची खरं तर तुम्हाला मानलं पाहिजे याला म्हणतात खरा मित्र बघा ना अहो सागर मुक्ताचा नवरा आहे परंतु त्याला तर मुक्ताबद्दल काहीच माहित नाही आणि तुम्हाला तर मुक्ताबद्दल प्रत्येक गोष्ट आहे आता आशयला म्हणते खरं तर तर सगळं काही सागरने केलं हा आणि म्हणूनच सागरचा चेहरा पडला होता आता आशय मात्र सावणीशी काही न बोलता तिथून निघून जात असतो तर सावणी ही, ही आशयला म्हणते एनिवे तसाही सागरला काय फरक पडतोय कारण मुक्तासोबत त्याने लग्न फक्त दाखवून देण्यासाठी केलं आहे अहो हो खरंच त्याने दाखवून देण्यासाठी केलं आहे कारण हे सगळं काही त्याला मला दाखवून द्यायचं होतं आमची सई सईची कस्टडी त्याला घ्यायची होती आणि म्हणूनच तर त्याने मुक्तासोबत लग्न केलं आहे आता सावनीचं हे बोलणं ऐकून आशयला तर धक्काच बसतो तर सावनी पुढे म्हणू लागते बिच्छारी मुक्ता किती करत असते सागरच्या फॅमिलीसाठी आणि सागरसाठीही परंतु नाही सागरचा मात्र मुक्तावर विश्वासच नाही आहे प्रत्येक वेळी सागरला फक्त मुक्ताच चुकीची आहे असंच वाटत असतं अरे आत्ताच बघ ना लकी आणि आरतीच्या प्रकरणामध्ये मुक्ता एवढं सगळं सांगण्याचा प्रयत्न करते आहे परंतु नाही त्याचा विश्वास फक्त त्याच्या भावावर आहे आणि त्याच्या फॅमिलीवर आहे त्यामुळे तो काही मुक्ताचं ऐकून घेणार नाही आणि म्हणूनच तर त्या दोघांमध्ये सतत वाद होत असतात खर तर सागरचा मुक्तावर विश्वासच नाहीये ती किती पोटतिडकीने हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत होती परंतु नाही सागरला तर काही ऐकूनच घ्यायचं नाहीये खरं तर तसं बघायला गेलं ना तर सागरचा कुठल्याच गोष्टीवर विश्वास नसतो खरं तर आपली बायको एखाद्या पुरुषासोबत बोलली तरी सुद्धा सागरच्या कानातून धोरच येत असतो आता हे ऐकून आशयला धक्का बसतो आशय म्हणतो परंतु मी आणि मुक्ता फक्त तर सावणी म्हणते की हो तुम्ही चांगले मित्र आहात परंतु हे सागरला कोण सांगणार सागरला तर आपल्या बायकोविषयी होण्या होण्याव्यतिरिक्त काहीही येत नाही कारण त्याचा हा स्वभावच आहे आणि माझ्या व्यतिरिक्त अजूनही कोण ओळखणार आणि म्हणूनच तर या सगळ्यातून मी बाजूला झाले परंतु बिच्चारी मुक्ता बिच्चारी मुक्ता या सगळ्यामध्ये अडकली आता सावणीचं हे बोलणं ऐकून आशयला खरं वाटत असतं आता आशय मनाशीच म्हणतो खरंच सावणी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे खरंच मलाही असंच वाटत आहे की हे लग्न करून मुक्ता या सगळ्यामध्ये अडकली आहे कारण तिच्या नवऱ्याचा तिच्यावर विश्वासच नाही ती घरच्यांसाठी सागरसाठी तिच्या नवऱ्यासाठी एवढं सगळं करत असते परंतु नाही या लोकांना मात्र त्याची किंमतच नाही आता आशयला मात्र हे सगळं काही खरं वाटल्यामुळे सागरबद्दल आणि सागरच्या घरच्यांबद्दल आशयच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो आता हे सगळं काही पाहून सावणीला मात्र आनंदच झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर इंद्राताई आणि स्वाती मुक्ताची खूप काळजी घेत असतात आता अजूनही मुक्ता शुद्धीवर आली नाही म्हणून सागरला खूप त्रास होत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं आता सागर मुक्ता शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो तर इंद्राताई सागरला म्हणतात सागर तू सुनबाईजवळ लक्ष दे मी येते मुलं कुठे आली आहेत ती पाहायला हवीत तर त्यानंतर स्वाती म्हणते जोई उठली असेल मी तिला पाहून येते असं म्हणत आता स्वाती आणि इंद्राताई तिथून निघून जातात आता सागरला मुक्ताची खूप काळजी वाटत असते सागर मुक्ताचा हात हातात घेतो था आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता उठाना मी तुम्हाला असं नाही पाहू शकत अहो घरभर बागडणाऱ्या माझ्या मुक्ता जर अशा झोपून राहिल्यात तर ते मला नाही सहन होणार अहो मुक्ता प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येकाची काळजी घेत असता कोणाला काय हवं कोणाला काय नको हे सगळं काही अगदी पाहत असता घरभर फिरत असता आईला काय हवं आहे स्वातीताईला काय हवं आहे मुलांना काय हवं आहे मुलांना काय आवडत नाही मला चहा कॉफी हे सगळं काही मागे पुढे करत असतं परंतु आज तुम्ही अशा निपचिप पडून आहात नाही मुक्ता मी ते नाही पाहू शकत मुक्ता प्लीज उठा ना असं म्हणत आता सागर मुक्ताचा हात हातात घेतो हातावर किस करतो आणि म्हणतो मुक्ता प्लीज उठा माझ्यासाठी मुक्ता मी नाही हो तुम्हाला असं पाहू शकत आता सागर सतत मुक्ताला उठवण्याचा प्रयत्न करतो परंतु मुक्ताला काही शुद्ध येत नाही म्हणून सागरला खूप त्रास होत असतो आता त्याचवेळी मुक्ता ही शुद्धीवर येते आता मुक्ता ही पहिली हाक मारते ती म्हणजे सागरला आता मुक्ता ही सागरला आवाज देते त्यावेळी सागरला खूप आनंद झालेला असतो सागर म्हणतो मुक्ता असं म्हणत आता तो मुक्ताला आधार देतो आणि बसवतो मुक्ता ही सागरला म्हणते सागर अहो का रडताय तुम्ही सागर म्हणतो मुक्ता सगळ्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमची माफी मागत आहे आज माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आहे त्यासाठी खरंच मला माफ करा आता मुक्ता ही सागरला विचारते परंतु सागर तुम्ही माझी माफी का मागत आहात कशासाठी सागर कशाबद्दल तर सागर म्हणतो सगळ्याच गोष्टींबद्दल मुक्ता तर मुक्तही सागरला मग ते नाही सागर यामध्ये तुमची काहीच चूक नाही आणि तुम्ही आता माझ्यासोबत एवढं छान बोलत आहात मग तुम्ही माफी वगैरे नका मागू सागर आता मुक्ताही सागरला सावरते तर त्यानंतर सागर हा मुक्ताला विचारतो मुक्ता आता तुम्हाला बरं वाटतंय ना तर मुक्ताही सागरला म्हणते सागर मला पाणी द्याल का आता सागर हा मुक्ताला पाणी तर देतो आणि म्हणतो मुक्ता तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी जेवणही सांगितलं आहे आता तुम्ही जेवून घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आता सागर मुक्ताची काळजी घेतो मुक्ता ही सागरला म्हणते नाही सागर तर सागर स्वातीला आवाज देतो स्वाती येऊन पाहते तर मुक्ता शुद्धीवर आलेली असते आता स्वाती आई एकवेरेची आभार मानत म्हणते आई एकवेरा खरंच तू धावून आलीस आमची मुक्ता शुद्धीवर आली आलेस मी देवापुढे साखर ठेवते आता सागर स्वातीला म्हणतो स्वाती मुक्तासाठी जेवण घेऊन ये स्वाती म्हणते की हो मी मुक्तासाठी येते वेळी जेवण घेऊन येते तर दुसरीकडे मुक्ता ही सागरला म्हणते सागर प्लीज ना मला खरंच जेवण नको आहे कारण खरं तर तुम्हाला माहीत नसेल माझा तर आता सागर म्हणतो तुमचा उपवास आहे आता, आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो आता सागरला आपल्या उपवासाबद्दल कसं माहीत हे मुक्तालाही कळत नसतं सर सागर हा मुक्ताला म्हणतो नाही मुक्ता आता उपवास वगैरे करायची का काहीच गरज नाही तुमच्या पोटात अन्नाचा कण जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे आता तर तुम्हाला जेवावंच लागेल मुक्ता म्हणते सागर प्लीज प्लीज माझं व्रत मोडू नका सागर आता स्वातीही मुक्तासाठी जेवण घेऊन येते आता सागर मुक्ताला जेवण भरवत असतो परंतु मुक्ता त्यासाठी नकार देत असते मुक्ता म्हणते नाही सागर मी नाही जेवणार माझं व्रत प्लीज तुम्ही मोडू नका तर सागर म्हणतो प्लीज मुक्ता ऐकून घ्या अवो डॉक्टर काय म्हणाले आहे तुम्हाला माहीत आहे का तुमची जी परिस्थिती होती ती पाहून आम्ही खरंच खूप घाबरलो होतो त्यामुळे प्लीज आता मी तुम्हाला कधीही असं उपाशी राहू देणार नाही त्यामुळे मुक्ता तुम्हाला खावंच लागेल मुक्ता म्हणते नाही सागर प्लीज माझं ऐकून घ्या सागर मुक्ताला म्हणतो की आता मी तुमचं काही ऐकून घेणार नाही आता तर तुम्हाला जेवावंच लागेल आणि तुम्ही जर नाही जेवलात तर तुमचे आता हातपाय बांधेल आणि मग तुम्हाला भरवेन मुक्ता मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसते ती काही तिचा व्रत मोडायला तयार नसते सागर म्हणतो मुक्ता अहो आमचं नाही परंतु डॉक्टरांचं तरी तुम्हाला ऐकावंच लागेल मुक्ता म्हणते नाही सागर प्लीज तर सागर म्हणतो आता मुक्ता मी काय करू म्हणजे तुम्ही ऐकणार आहात नाही तुमचं हट्टीपणा तर तुम्ही काही सोडायला तयारच नाही आहात आता मुक्ता काही जेवायला तयार नसते आता सागरला मुक्ताला कसं समजवावं काहीच कळत नसतं आता त्याच वेळी तिथे आशय येतो आता आशयला पाहून सागरला मुक्ताला म्हणतो घ्या तुमचा आता मित्रही आला आहे कारण माझ्या शब्दाला तर काहीच किंमत नाही त्याचं तरी ऐका आणि जेवून घ्या असं म्हणत सागर रागाने तिथून निघून जातो तर आता मुक्तही आश्रयला म्हणते या माणसाचं काय करावं काहीच कळत नाही मला माहीत आहे की यांना ते माझी काळजी वाटत आहे परंतु आशू तुला तर माहीतच आहे ना की हे व्रत मी कशासाठी केलं आहे माझ्या कुटुंबात होणारा कलह माझ्या कुटुंबातील गेलेली सुख शांती हे सगळं काही परत यावं सर्वजण गुन्हा गोविंदाने नांदावेत सर्वांच्यामध्ये असणारं प्रेम पुन्हा एकदा बहरावं यासाठी हा उपवास केला आहे त्यामुळे आशू मी नाही जेवणार आता आशयसुद्धा मुक्ताला काही ना समजावता तिथून निघून जातो आता सागर मात्र मुक्ताची काळजी करत असतो खरंतर त्याची चिडचिड होत असते तर त्याचवेळी आशय तिथे येतो तर आता सागर विचारतो काय झालं जेवल्याच असतील ना तुमचं ऐकून तर नक्कीच जेवणार मला वाटलंच होतं तर आशय म्हणतो की नाही ती जेवणासाठी तयार नाही आता हे ऐकून सागरला धक्काच बसतो आता आशय पुढे काही सांगणारच तर त्या अगोदर सागर म्हणतो नाही नाही मी हे त्यांचं सहन करू शकत नाही कारण काही झालं तरी त्यांच्या पोटात जेवण चालणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मला नाक दाबून तोंड उघडावं लागलं तरी चालेल असं म्हणत आता रागानेच सागर रूममध्ये निघून येतो तर इकडे आशय म्हणू लागतो कसा समजावावं या माणसाला खरं तर हा माणूस मुक्ताला समजून घ्यायला तयारच नाही आहे तर आशयला मुक्ताची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे सागर रूममध्ये येतो आणि मुक्ताला पुन्हा एकदा जेवण भरवायला घेतो परंतु मुक्ताही सागरला मते नाही सागर मी तुम्हाला म्हणाले आहे ना प्लीज हट्ट करू नका आणि माझं व्रत मोडू नका सागर म्हणतो मुक्ता तुम्हाला कळत आहे का अहो तुम्ही एक डॉक्टर आहात म्हणजे तुम्हाला कळायला हवं ना अहो तुम्ही जर अशा उपाशी राहिलात तर तुम्हाला सलाईन लावावं लागेल परंतु प्लीज मुक्ता जेवून घ्या मुक्ता म्हणते नाही सागर तुम्ही माझी काळजी करू नका आणि माझी काळजी करण्यासाठी स्वामी आहेतच परंतु हे व्रत मी मोडणार नाही सागर विचारतो परंतु कशासाठी कशासाठी हे व्रत केलं आहे ते तरी सांगणार आहात का तर मुक्ता म्हणते त्यासाठी कारण आहे आता सागर मुक्ताला विचारतो की कोणतं कारण मुक्ता म्हणते सागर मी तुम्हाला नाही सांगू शकत आणि सांगितलं तरी तुम्ही मला समजून घेणार आहात का आता मात्र सागर शांतच होतो त्याचवेळी आशय घरातील सर्वांनाच रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो एक मुलगी होती खरं तर ती वेळीच मुलगी होती कारण तिने तर ह्या सगळ्यासाठी नवसच केला होता आणि तो कशासाठी आपलं कुटुंब एकत्र यावं आपलं कुटुंब गुन्हा नांदावं यासाठी आणि यासाठी ती म्हणाली देवा काही झालं तरी मी उपवास करीन परंतु माझं कुटुंब एकत्र एक यायला हवं आणि त्यावेळी देव तिच्या समोर प्रकट झाला आणि म्हणाला पोरी अगं तुझं कुटुंब हे तर एकत्रच आहे आणि तुझ्यासोबत आहे मग आता तरी जेवशील का असं म्हणत आशय मुक्ताला जेवायला सांगतो तर इंद्राताई म्हणतात पोरी अगं तू येडी आहेस का असा उपवास कोणी करतं का तर आता स्वातीमध्ये हो ना आणि मुक्ता अगं आम्ही काय तुझ्यावर परमनंटली रागवलं होतो का तू काय पण करत असते मुक्ता असं कधीही करायचं नाही तर कोमल म्हणते हो ना मुक्तावाहिणी अगं तू बरी हो आणि माझ्यासाठी ब्रेड टोस्ट बनव की जे ब्रेड टोस्ट मला तुझ्याच हातचे आवडत असतात आता सर्वजण मुक्ताची खूप काळजी घेत असतात मुक्ताला सर्वजण सावरण्याचा सा प्रयत्न करतात तर आता सागर मात्र शांतच असतो तर त्यानंतर मुक्ता ही आशयल्यामध्ये आशू तू ह्या सगळ्यांना का सांगितलंस की मी कशासाठी उपवास केला होता आता मुक्ताने हे सगळं काही आशूला सांगितलेलं असतं हे समजल्यानंतर सागरला तर, सागर तर धक्काच बसतो आता सागर मुक्ताकडे पाहत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आशू सई आणि आदित्य तिघही मिळून मुक्ताचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असतात आता मुक्तासोबत गप्पा गोष्टी करत असतात आता ही खूप खुश असते आता त्या सर्वांनाच आनंदात पाहून आता सावणीला मात्र खूप राग येत असतो खरं तर सावणीचा जळफळाट होत असतो आता या सगळ्यातून ही सागरचे कान फुंकण्याचा प्रयत्न करते आणि सागरला मते खरंच मला खात्री आहे ही मुक्ता आशुच्या प्रेमात पडणार आता हे ऐकून सागरला धक्काच बसतो तर सावणी पुढे म्हणते तसं जर झालं तर मग तू काय करणार आहेस म्हणजे ही सुद्धा तुझ्या आयुष्यातून तु निघून जाणार मग काय करणार सागर कोळी तू तिसरं लग्न करणार आहेस का आता मात्र सागरला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे आशू सागरला म्हणतो मला खात्री आहे की मुक्त एक चांगली आई या घरची चांगली सून आणि एक चांगली बायको बनली आहे परंतु सागरकोळी मला माफ करा परंतु तुम्ही मात्र एक चांगला नवरा बनू शकला नाहीत आता आशयचं हे बोलणं ऐकून सागरला धक्काच बसतो आता पुढे काय होणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद